गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज नाश्त्याला काय बनवतेस? आज ना गोड वडे करते. गोड वडे? अच्छा, तू केले होते मागे ते? हां, नेहमीच करते, पण आज म्हटलं करते सकाळीच. हे आपल्या इथे लग्नामध्ये असतात ते ना? हां, हे लग्नामध्ये. आता ओवीला सोडून आलो आणि बघतो तो आईने काय तयारी करून ठेवलाय. आज आम्ही दोघंच आहेत नाश्त्याला, कारण आमचे साहेब तर काय असे पदार्थ खात नाही. बरोबर. साहेब आमचे कट्टर नॉनव्हेज वाले. बरोबर. हो, ओवी गेली आणि रजिता निघाली पुण्यावरून, ती पण आज संध्याकाळपर्यंत येईल. येईल. हो. चला, सगळं छान झालं. मग काय काय लागते याला सांग मला जरा. हे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. ओके. त्याला ही छोटी वाटी आहे, ही बघा. गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यासाठी थोडस खोबरं घेणार आहे. काजू, किसलेला काजू आहे. वेलची पावडर आहे आणि जायफळ थोडस घेणार आहे. आणि आता आपण पाणी तापत ठेवूया. बस. हो 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 हो. गुळ, गुळ घेणार आहे. आणि नाश्त्याला मस्त आयडिया आहे. हो हो. आणि मीठ घेणार आहे. पटकन तयार होतात नाही? हो, आत्ता होतील बघ ना. आता मी हे बघा पाणी ठेवलंय एवढं. हे एवढं पीठ आहे म्हणून हे बघा दीड पेला पाणी घेतलंय. आता हे गॅस लावू आपण आणि पाणी उकळायला ठेवू. लग्नामध्ये एक एकच देतात ना ग वडा? कोणी एक देते, कोणी दोन देते. नाही पण भूपे का काय तुमचं असते ते, त्यात आपल्या मनासारखं घ्यायचं असते. नाही पण वडे वाटतात. वाटतात ना. मटण आणि वडे, चार पुरी आणि एक वडा असतो असं आठवते मला. पण लग्नामधल्या वड्याला चौपट वेगळीच लागते. घरी आता किती पण केले ना तर ते पोट भरते त्याच्यानी, पण असं मन नाही भरत. ते लग्नातल्या वड्यानी मन भरते. पण घरचे वडे ते घरचे ना रे, तेवढेच असतात, मोजकेच व्यवस्थित केले जातात. असं लग्नातलं जेवण, लग्नातलं हे, लग्नातलं ते वेगळी चवच वेगळी असते. ती खरी गोष्ट आहे. है ना. आता घरी पण आपण मटण आणतो पण ती चव कधीच नाही येऊ शकत. घरी आपण कोबी तळणारा करतो, त्यापेक्षा चव लग्नातल्या वेळेला. लग्नातल्या जेवणाची चवच वेगळी. आणि शिंगदाण्याची आमटी सुरण घालून. कोण कोण माझ्याशी सहमत आहे सांगा, लग्नातल्या जेवणाची चव वेगळी असते घरच्या चवीपेक्षा. काय माहित कशामुळे, तेच जेवण असते पण तरी वेगळं असते. आता काय करणार ह्याच्यामध्ये पीठ? हे पाणी तापत ठेवलं. उकळून घेणार? हे उकळून घ्यायचं पीठ जरा. पीठ नाही, पाणी. पाणी उकळून घ्यायचं. नक्कीच जो शर्टाचा येतो, टी शर्टाचा काय झालं? सुगंध बघ कसा येतो. किती घाण वाचते. शर्ट बदल, शर्ट बदला तिथे, त्याच्यातलं घाल दुसरं. काढ उठ. अरे प्रतीक, असं ओलं कशाला घालतो असते? कल्याणीला फोन करेन मी आता. खरं सांगते, जगात तू सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो ना, तर कल्याणीला. तिलाच फोन कर. शर्ट काढ आणि घाबरतो. शर्ट काढ. मला एक गोष्ट सांग, तुझ्याकडे किती टी शर्ट आहेत? 100 वरती पक्का? मिनिमम 100. रोज त्याच अंडी घातली जातात ती. काय शर्टात अंडी घातो? प्रतीक बदल, खूप खूप डेंजर. बाहेरून कट जाऊन गेली मी, तुला कामावर पण जाऊन देणार नाही. तू बघ माझी गंमत. प्रतीक खूप डेंजर वास येतो. बदल ना ते पहिला. बदल बदल ना, ये इकडे चल. बदल लवकर, पावसामुळे ना सुकलं नाही येते म्हणून वाज जास्त येतो. बदल बदल लवकर. बदल ना. नाही आता नाही, आता नाही. असं बदलायचं बघ. मला तुला वाटतं माझा आज कपडा सुकलेला मिळत, मी साडी घातली तेवढ्यासाठी. आपल्याला जमतच नाही ते. बघा पाणी उकळलंय. आता आपण देईल. अरे गोड अप्पे, ते अंडी कुठे टाक. डोकं फिरलंय तुझा. तिकडे उद्या सगळं चिकन टाक बघ ना. तर हे बघा पाणी उकळले. आता आपण गोड टाकूया. तुमचं म्हणजे पीठ घेतील त्याप्रमाणे तुम्ही गुळ घ्या. नाही गुळ किती घ्यायचं? जितकं गोडवा हवा तितकं घ्या. तुम्हाला जेवढं गोडवा आवड, तेवढं. गुळ नसेल आवडत तर साखर घ्यायची. मला साखर, साखरच आवडते. पण या पोरांना गुळ पाहिजे ना गुळाचे, म्हणून मी गुळ करायला लागलो. चिक्की वाला गुळ ना का? हो. जरा विरघळू दे. हे मस्त इन्स्टंट नाश्ता, पटकन. थोडासा वेळ लागतो पण भारी, खायला भारी एकदम. चहा बरोबर नाही. आता हे गरम जरा थंड झालं ना, कवा मळलं ना की फटाफट होतं. मला आठवते मागे एकदा आपण शूट केलं होतं, इथेच तुम्ही बसल्या होत्या, तू आणि रंजिता. आणि दोघींनी बनवले होते ना हे वडे? तेव्हाच बनवलेले. तेवढेच बनवले, त्याच्यानंतर बनवलेलेच नाही. बनवले होते वाटते एकदा परत मध्ये, मला ना आठवत. कोणाला आठवत असेल तर कमेंट करून सांगा. कधीतरी बनवले असतील, पण रंजितांनी मी एकदा बनवलेले. एकदा म्हणजे तसे नेहमीच होतात, पण आता या बरेच दिवसात झाले नाही. आणि आपल्या ह्या रोज ब्लॉगवर दाखवलं नव्हतं ना कधी. चल बरं आहे, तोच बनवते तर सगळ्यांना बघायला पण मिळेल. आपल्या कसं सकाळच्या चपात्या असतात, उठलं का चपात्या, त्यामुळे हे वडे बिडे कोणी करतील. आणि या रोहे बरं,
हे बघा पी पाणी गूळ मस्त वितळले हे बघा काय खोबरं हा ओलं खोबरं हे ओलं खोबरं आहे आत्ताच नारळ फोडला वेलची पावडर आहे अंदाजाप्रमाणे घ्या तुम्ही हे बघा ओके आणि हा काजू आहे म्हणजे काजू कापलेला आहे काजू किसलेला किसलेला कापलेला रोण किसणी ते तिकडे जरा ते बघ तिथे जायफळ थोडस बघा थोडस जायफळ घेतले प्रत्येक गोड वस्तू तुम्ही टाकत दिसते थोडस जरा पोटाला वगैरे त्रास नाही होत त्यांनी गुळ आणि खोबरं वेलची पावडर आणि जायफळ जायफळ आणि ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट आता हे बघा इकडे या ड्रायफ्रूट मध्ये काजूच आहे ना फक्त आलो हे तांदळाचं पीठ आहे ओके हे गव्हाचं आहे ठीक आहे मिक्स झालं पाहिजे ना व्यवस्थित असं मिक्स करायचं दोन्ही पीठ चला आता टाकणार आता हे मी टाकते पीठ असं पटकन टाकायचं जरा हा आणि मिक्स करायचं आता मिक्स करायचं तू आपटे केले ना तर भरपूर जणांनी कमेंट केलं आई का आपट्यामध्ये तेलाच्या जागी तूप टाकायचं नाही ना पण तूप पोरं खात नाही ना तूप टाकलं नसतं का अगदी महिन्या महिन्याला आता तूप असते घरात तयार होते पण पोरं खात नाही माझी आणि त्याच्यासाठीच करायचं म्हणतोय आणि ह्याच्या ह्याला पण तूप लावू शकते ना नाही म्हणजे लागते पण मी नाही लावणार आता तुम्हीच लोकांना खायला नाही तर करण्याचा समोरून बघून बनवत असेल तुम्ही तूप लावा हा तेच तुम्ही तूप लावा पण मी नाही तूप लावत पण तूप लावायचं वाळताना हा वाळताना घ्या तुम्ही ह्याच्यात टाकत तरी चालेल आता एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग मळायचं बंद केला गॅस का चालू आहे नाही आता बंद करते ना आता हा गॅस बंद केला आता त्याच्यावर आपण झाकण ठेवू थोडा वेळ आणि जरा थंड व्हायला ठेवूया म्हणजे नंतर मग ताटात काढू आणि थंड करायला ठेवू आणि नंतर मळणार आता काय करायचं काढून ठेवायचं आता जरा थंड करायला तो याच्यात ताटात हे बघा असंच पहिला तर आम्ही असंच पीठ खायचे गोड ना हा उकडलेलं आणि सगळं टाकलेलं असते त्याच्यात आता हे पण टोपात काढून ठेवू थंड करायला पाहिजे ना 1-5-10 मिनिटं गरम आहे ना ते जरा असं पातळ करून ठेवलं ना किती वेळ ठेवायचं एक जरा थंड होईपर्यंत एकदम थंड झाल्यावर पण नाही मळायचं आता असं वाटतं शिरा आहे ना हो शिरासारखंच वाटतोय आता होऊ दे थंड थोडस पंखा लावला तरी चालेल झालं थंड आई हो झालं आता मळून घेऊ आता तू पाण्याचा हात लावते तिकडे तुपाचा हात लावायचा हा तुपाचा हात लावायचा अरे आईला सतवण्याची मदत करतोस ना त्याची मदत घेण्यापेक्षा ते त्याचं सतावणं जास्त असते हा तर काय
करता तर येते का तुला का नुसतंच आम्ही दोघंच खातो प्रति आई बनवते आम्ही दोघं खातो आमच्यात नाही तसं कल्याणी रंजिताला पण आवडतात आता आज तर आपण दोघंच ना दोघंच आहेत बारक पण नाही बाबण का बसला कधी करणार आहे तेच म्हटलं मांडी घालून ब्राह्मण बसलाय असं तेल घ्यायचं तू खातोय तुला आवड नाही गरम गरम आवडतात त्याला नंतर मग थंड झाले का नाही खात अंडा टाकला असतं आलू टेस्टर असत एक अंडा फोडला असतं पांढरापेक्षा आता बोलणार होती लोक आईला कसा त्रास द्यायचा तो तुझ्या आईला दादाला काय विचारतो असं मध्ये खड्डा खोदायचा अंडा खोदायचा मग काय जे बघतात मग ते कमेंट करून सांगतील अंडा टाकून चांगला होईल का तेच तर नाही त्याचे मित्रमंडळी असतील ते नक्कीच सांगतील फुल सपोर्ट प्रतीकला अंगडे अंडाच टाका असं श्रावणात नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज कधी खायचा कोणता नसता तुला तुला गुरुजी कोणता होता गुरुजी आठवत नाही गुरुजी मला बघा झालं म्हणून पीठ खाऊन बघ जरा प्रतीक थोडस खा ना मी खाल्लं मग अशी चांगलं आहे म्हणजे गोड आहे का बघ असं अरे उकडलेलं पीठ आहे ते शिजलेलं खाऊन बघ कैसा इंसान आहे तू त्यात आता एक काम कर ताडगे 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 स्टीलचं ते नाही ते जेवायचं असते असं ताट समजेल का ते पण नाही समजणार दोन घेतलेस तरी चालतील आणि त्याला जरा तेल लावायचं आहे ना म्हणजे वडा चिकटणार नाही असं तेल लावायचं जरास म्हणजे वडा चिकट नाही ताटाला असं थोडस प्रतीकला फोन आला आता काय ते फोन चालूच हे बघा आता असं एवढं पीठ घ्यायचं अच्छा तयार हे बघा असे तेल पण नाही तापत ठेवलं एक ताट करून घेते आणि मग तेल तापत ठेवते मग परत बसते हे बघा भारी वाटतात ना एकदम मस्त गोल गोल पीठ बघ किती छान झालंय याला तर पाणी तूप घ्यायचं तेल घ्यायचं आणि मंडळी कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला खूप ओवीच्या दोन्ही आजांची रेसिपी एकीने पोळा बनवला एकीने मसूरची भाजी आता हा सोपा म्हणजे पदार्थ आहे पोरींनो तुम्ही सगळ्यांनी करून बघा खरंच करा करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतो खाऊन कसा झाला ते मला कमेंट करून सांगा आणि मराठीमध्ये कमेंट करा तुमच्या कमेंट मला वाचायला आवडते बोल माझेच वाक्य सगळे बोलतो रोहन नाही बरोबर पोरी शिकल्या तर चांगलंच ना आपण त्यांच्यासाठी एकदम सोपं आहे मग सोपं आहे तुम्ही काही नारळ नसेल नाही टाकला तरी चालेल तुम्ही काही वेलची पावडर नसेल नाही टाकला एवढंच का जास्त चव नाही लागणार मग थोडं थोडं सगळंच टाकायचं त्याच्यात साखरेचे आवडत असतील तर साखरेचे करा बरा बोलला नाही प्रतीक मी वाळतो आहे तेल तापत ठेवलंय ना आता खालून आम्ही वरती आलो परत तेल तापत ठेवलंय चहा होतो एका बाजूला नाश्त्याची तयारी आहे प्रतीकला घाई झालाय प्रतीकला काय नेहमी घोड्यावरच असतो तो तेल मस्त तापलंय प्रतीक वाढ बघतोय कधी होतात तेच तर प्रतीक नुसतं वाढ खायला मिळते वाढ मुखात काय शब्द वापरतो मुखात वा बारकाईने बघतोय
काय कधी काय तुझं लक्ष आहे सर कशा दुधावर चहा घेतला आई घाई खूप झालाय वाटतं त्याला प्रतीक आधी बाबाला आणि देवबाप्पाला ठेवू चालेल का हो हे बघ फुगले बघ मस्त फुगले बघ एक नंबर जसं बटाटा वडाच बटाटा वडे एक दिवशी करायचे तू करशील तू लवकर येतो का बटाटा वडे करायला वाट पाहून माणूस थकेल पण तुझा पत्ता नसतो कधी आजोबाला बाबाला बाबांना ठेव आणि आजोबांना ठेव म्हणजे तू खायला मोकळा बघ हा हात भाजेल बाबाला काय सांगशील काय बोलशील वडे ठेवून काय बोलशील बाबाला लवकर खा म्हणजे मला खायला लवकर खा म्हणजे पुढचा प्रतीकला का आता हासाचा प्रतीकला फुगला का अगदी छान टमाटम बटाटा वडा बटाटा वडा पहिला साचा प्रतीकला हा दुसरा नाही पहिला बाप्पाला दिला ना येस तुला तर ते पण किसपीस पाहिजेत का किती फुगल्यात बघ प्रतीक बघ तुझ्यासारखेच फुगले ते सुते कर गरम आहेत ना ते गुलगुले का गुलगुले ते गुलगुले थंड झाले का सुटतात ते तुझ्या पेटला गरम आहेत खाई तो मोर गरम आहेत दही संपेपर अजून येतील तुला गरम आहेत रे दही करू नको जा वडा आणि टेस्ट करून बघूया कसा आहे आई लय भारी चांगली गार्डन गार्डन हो गया चांगली आहे ना तू आवडलं नाही गरम आहे गरम नाही थंड आहे थंड आहे थोडासा मस्त ना हा रे बघ किती फुगले बघ वा सुपर तू पण आता चहा घे आणि खाऊन घे येस शेत कसं आहे आवडले अजून आणून खा आरामात खा आवडले हा लेकाला आवडले तुझ्या पाहिजेत कधी अजून नेऊन त्याला नाही गरम आहेत अजून तो एकच खातोय कधी मस्त फुगत आहे हा तर मंडळी आईची ही इन्स्टंटवाली नाश्त्याची रेसिपी बनवा दिल गार्डन गार्डन हो जाएगा नाश्ता करून मुलं पण खुश होतील मोठे पण खुश होतील खरंच कारण खूप खुश होतील कारण गोड असला का मुलांना पण खूप आवडते आणि इतके क्रिस्पी बनवायचे ना मस्त क्रिस्पी झाले का एकदम भारी वाटतात खायला काय हो तर तुम्ही बनवलं हा तुम्ही बनवलं का इंस्टाग्रामवर रजिताला टॅग करा जमल्यास आणि मग कमेंट करून सांगा मला मराठी कमेंट करा हा येस आणि तुम्ही करून बघा या मुलींसाठी तुम्ही सगळं करते का पोरांनी वगैरे खावं त्यांना करून डब्याला पण देऊ शकता मुलांना चांगली आयडिया आहे जास्त गोड पोरांना करायचं असलं तर जास्त गोड नका करू कारण चहा मागतात पोरं दुधात साखर करून मागतात चला तर आता आम्ही पण नाश्ता करून घेतो आई आणि लेख आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता उद्या सकाळी 9 वाजता लोकमतच्या अवॉर्डच्या व्हिडिओसोबत होपफुली फिंगर क्रॉस उद्या तुम्हाला बघायला मिळेलच लोकमतचा अवॉर्ड तर भेटूया सकाळी 9 वाजता आणि आईची रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय हो बाय